ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे आता फक्त काँग्रेसमध्ये जायचेच बाकी राहिले तसा खोचक टोला शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी साताऱ्यात लगावला. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत राऊत सहभागी झाले आणि त्यावर शंभूराज देसाईंनी ही प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची रात्री बैठक झाली आणि 23 जानेवारीला विधान भवनामध्ये आयोजित बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचा अनावरण सोहळ्याबाबत यावेळी चर्चा झाली. या तैलचित्रावरून कुठलाही वाद नसल्याचं राहुल नार्वेकर यांनी बैठकीनंतर स्पष्ट केलं. आगामी शिक्षक पदवीधर निवडणुकीमध्ये एकजुटीनं काम करा असा कानमंत्र शिंदे फडणवीस यांनी दिला. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेनेची मुंबईत महत्वाची बैठक पार पडली आणि यामध्ये मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार खासदारांना सूचना दिल्या. निवडणुका कधी जाहीर होतील तेव्हा तयार राहण्यास सांगण्यात आलंय. अमृतनोनी अर्थो प्लस घेतल्यापासून माझे गुडघ्याचं पेनिंग किंवा ही कमरेचे त्रास होता कमी झालेला आहे. धन्यवाद अमृतनोनी अर्थो प्लस. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी अर्थो प्लस. आगामी चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक ही राष्ट्रवादी काँग्रेसनं लढवावी असा आग्रह आता सुरू झालाय. चिंचवडमधल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तसा ठराव पक्ष नेतृत्वाकडे पाठवलाय. भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवडमध्ये ही पोटनिवडणूक होणार आहे. राज्य सरकारच्या सर्व विभागांना न्यायालयीन लढ्यासाठी मंत्र्यांची परवानगी बंधनकारक असणारे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी महत्वाचा निर्णय घेतलाय. एका रस्ते कंत्राटदाराला 5 कोटींची भरपाई देताना तब्बल 300 कोटींचं व्याज देण्याची नामुष्की सरकारवर ओढवल्यानं हा निर्णय घेतला गेलाय. बीड भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या बॅनरवर पंकजा मुंडेंचा फोटो नाहीये त्यामुळे चर्चा रंगल्यात. मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठीच्या बॅनरवर पंतप्रधान मोदी आणि इतर नेत्यांसह दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा फोटो आहे मात्र मुंडे बहिणींचा फोटो नाहीये आणि यावर बोलायला मस्केंनी नकार दिला. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षकच होते आणि कुणी काहीही म्हटलं तरी माफी मागणार नाही असं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. अजित पवारांच्या वक्तव्यावरून भाजपनं जोरदार आंदोलन केलं होतं मात्र माफी मागायला अजित पवारांनी ठाम नकार दिला. सांगली जिल्ह्यातल्या मणीराजुरी इथं जाहीर सभेत ते बोलत होते. डेरासटच्या 14 प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग याला पुन्हा एकदा पॅरोल मिळालाय आणि तब्बल 40 दिवसांसाठी आता राम रहीम तुरुंगाबाहेर येणार आहे. 21 जानेवारीला तुरुंगाबाहेर येण्याची शक्यता आहे. 2 शिष्यांवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली राम रहीम सध्या रोहतकच्या सुनारिया जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे